खरं तर मी मागच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता जतला येण्याचा, पण माझा खरंच उशीर झाला असं मला आता या बाबतीमध्ये वाटतंय. जत विधानसभा मतदारसंघातील लोक सातत्यानं एक वर्षांपासून माझ्याकडं येत होते, मला आग्रह करत होते की तुम्ही जतची विधानसभा निवडणूक लढली पाहिजे. विरोबा हा माझा आहे, मी सातत्यानं सांगतो, त्यामुळे इतर लोकांनी आता माझ्यावर टीका टिप्पणी करत राहतील. विरोबाचा आशीर्वाद आहे म्हणून तर मी काम करू शकतोय ना, मला तर कुठल्या प्रस्थापितच आशीर्वाद नाही. माझ्या काय आहे बाप मंत्री आमदार खासदार कुणी नाही, विरोबाचाच आशीर्वाद आहे. आणि मी आमच्या लोकांशी प्रामाणिक आहे, लोकांना माहीत आहे. गेली 5 वर्ष तुमचं आणि पवार घराण्याचं किंवा त्या कुटुंबाशी सातत्यानं संघर्ष आहे. तुम्ही अनेक वेळा त्या घरावर टीका करता, अजित पवार असतील, शरद पवार असतील, आज अजित पवार तुमच्यासोबत आहेत. तुम्ही ज्यावेळेस इथली उमेदवारीची चर्चा सुरू झाली, माजी आमदार इथले जे विलासराव जगताप आहेत, त्यांनी तुमच्यावर अशी टीका केली की स्वतःचा मतदारसंघ सोडला आणि इथं उपरे म्हणून आला आहे. इथं जो उपरे आणि भूमिपुत्र हा संघर्ष सध्या दिसतो आहे, मग त्यांचं तुमच्यावर जो आरोप आहे तिथं न लढता इकडं का आला? विलासराव जगताप साहेब हे माझे समर्थकच आहेत, त्यांचं काय माझ्याविषयी वाईट मत नाही. ते आता सभेत बोलत असतील, 20 तारखेनंतर मी त्यांना जाऊन भेटणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे की नेमकी काय अडचण आहे तुमचं, नेमकं माझ्याविषयी तुमचं काय मत आहे. त्यामुळं असं काय नाही, त्यामुळं भूमिपुत्र हा विषय त्यांनी उचलला होता खूप विरोधामध्ये, पण लोकांच्या मध्ये तो राहिला नाही. लोकांच्या तुम्ही कमेंट बघा, लोक म्हणजे अरे विकास पाहिजे आम्हाला, इथं काम पाहिजे लोकांना. विलासराव जगताप साहेब हे माझे शत्रू नाहीत, मी त्यांना दुश्मन मानत नाही. विक्रमदादा सावंत यांना मी शत्रू मानत नाही, दुश्मन मानत नाही. माझा नंबर 1 दुश्मन आहे तो इथला दुष्काळ आहे. पहिल्यांदा लिंगायत आणि धनगरांचा प्रयोग इथं होतोय. लिंगायत आणि धनगर आहे भाऊभाऊ आहे, फक्त रोटीबेटी व्यवहार होत नाही, बाकी सगळे एक आहे. आमचा विरोबा कासिलिंग आहे. जत शहरातल्या व्यापारी बांधवांना शब्द देतो की तुमच्या केसालाही कुणी धक्का लावणार नाही. तुम्हाला पराभूत करण्यासाठी जयंत पाटील ताकद लावते असे अशी चर्चा आहे. जतला मी RTO कार्यालय आणणार, MH 58 म्हणा किंवा 59 म्हणा किंवा 60 म्हणा, हे जत असणार. त्यामुळे आमचा ब्रँड पूर्णपणे वेगळा असणार जतचा. जत तालुक्यातल्या 35 गावात इष्टीत जात नाही. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गोलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या, यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय, त्वरा करा. फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. नमस्कार, मी दत्तकुमार खंडाळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आज आपल्यासोबत जत विधानसभेचे भाजपचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर आज आपल्यासोबत आहेत. आपल्या सगळ्या प्रेक्षकांशी गप्पा मारणार आहेत, त्यांची भूमिका आपल्याला सांगणार आहेत. नमस्कार. तुम्ही जत मतदारसंघात उमेदवारी करताय, काय लोकांचा कौल, कसा आहे प्रतिसाद? खरं तर जत विधानसभा मतदारसंघातील जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करेन की माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला, मला त्यांनी खूप लवकर स्वीकारलं. विरोधक माझ्यावरती खूप खालच्या लेवलला जाऊन टीका करत असतानासुद्धा किंवा मी इथला नाही, मी बाहेरचा आहे, मी परका आहे असं वातावरण केलं तरीसुद्धा लोकांनी सगळे विरोधकांचे विषय झिडकारून देऊन मला स्वीकारलं. त्यामुळं मला तर खूप आनंद आहे. खरं तर मी मागच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता जतला येण्याचा, पण माझा खरंच उशीर झाला असं मला आता या बाबतीमध्ये वाटतं आहे. परंतु आता निवडणुकीमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये गेलो, माझा गावभेटीचा दौरा झाला,
आता मी दुसऱ्यांदा गावागावात जायला लागलो आहे. लोकांची खूप मागणी आहे, इकडे या तिकडे या, इथं हा विषय आहे तिथं हा विषय. खूप लोकांनी मला प्रेम दिलं, त्यामुळं आता जत विधानसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे आली. आज 15 तारीख आहे, 16, 17, 18 तीन दिवस प्रचाराचे दिवस बाकी आहेत. 19 गॅप सोडून 20 मतदान आहे, त्यामुळं आता लोकांचं इथलं मत तयार झालं आहे. ते भाजपला द्यायचं, ते महायुतीला द्यायचं, पर्यायानं गोपीचंदला द्यायचं, अशी इथल्या लोकांची भूमिका झालेली आहे. आपण जतच्या प्रश्नावर नंतर येऊ, त्याच्या आधी एक प्रश्न करतो. गतवेळी तुम्ही बारामती मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधात उभे होता, आज तुम्ही परत जतला येत आहे. गतवेळी तुम्हाला पक्षाने तिथली उमेदवारी दिली होती, यावेळी यावेळीची उमेदवारी जतला तुम्ही मागून घेतली की पक्षाने दिली? हे बघा, मी जेव्हा भारतीय जनता पार्टी सोडून धनगर आंदोलनामध्ये बाहेर पडलो आणि नंतर लोकसभेची निवडणूक मी वंचितच्या चिन्हावरती लढलो, मला जिल्ह्यातल्या सर्व मतदार बंधूंनी राज्यामध्ये वंचितचा उमेदवार म्हणून हायेस्ट मतदान दिलं. 3 लाखाच्या वर मला मतदान लोकांनी दिलं. आणि मग परत मी भाजपमध्ये गेलं पाहिजे, मी प्रवाहाच्या विरोधात सातत्यानं लढतो आहे. माझ्या विरोधात तुम्हाला तर आता सगळंच माहीत आहे, प्रस्थापितांचं खूप मोठं एक जाळं माझ्या विरोधामध्ये आहे. आणि मग प्रशासनाचा गैरवापर करणं, माझ्यावरती कारवाई करणं, केसेस करणं, किंवा जे आंदोलन मी उभा केलं आहे त्या आंदोलनाला पाठबळ असायला पाहिजे आणि सरकार दरबारी प्रश्न सुटले पाहिजेत ही भावना ठेवून लोकांनी मला परत दबाव टाकला की तुम्ही भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे. मग माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला, श्रीकांत भारती साहेबांनी दोघांनी मुंबईला बोलावलं आणि मी मुंबईला गेलो. आणि तेव्हाचा वर्षा बंगला, साहेबांच्या वर्षा बंगल्यावरती आमची भेट झाली. आता लोकांना वाटतंय की आमची खूप चर्चा झाली असेल, मी बारामतीत जायचं ठरलं असेल, बारामतीतून मी पडल्यानंतर मला विधान परिषदेचा शब्द असेल, असं लोकांच्या एक कल्पना आहेत किंवा त्यांना वाटतंय तसं. पण प्रत्यक्षात माझी आणि फडणवीस साहेबांची किती वेळ चर्चा झाली असेल तुमच्या अंदाजे? पार्टीमध्ये मी प्रवेश करायचा आहे, मी निवडणूक लढायचं आहे. नाही, तुम्ही एक पत्रकार मित्र म्हणून तुम्ही तर सातत्यानं राजकर्ते लोकांशी बोलत असता, राजकर्ते लोकांशी तुमची चर्चा होतीये, तर तुम्हाला काय वाटतंय की मी किती वेळ चर्चा केली असेल? राजकीयचं ह्या बैठका किंवा तासनतास चर्चा होतात, त्या फक्त 5 सेकंद माझी आणि त्यांची चर्चा झाली. किती सेकंद? 5 सेकंद, फक्त 5 सेकंद. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की परत भाजपात यायचं आहे, मी म्हणालो होय, ह्याला किती वेळ लागतोय? बरोबर, एवढंच. ह्याच्या पुढं चर्चा नाही. मला बारामतीत जायचं हे मला माहीत पण नव्हतं. मी परत ABP माझाची एक मुलाखत होती, त्या मुलाखतीला गेलो आणि मग मला कळालं की बारामतीची उमेदवारी गोपीचंद पळकरना दिली आहे. मी पार्टीला विचारलं आहे, माझ्या नेतृत्वाला विचारलं आहे की का कशासाठी माझा इथं मतदारसंघ असताना, खानापूरमध्ये मला 79,000 मतदान लोकसभेला पडलेलं असताना मी काहीच प्रश्न केला नाही. म्हटलं माझ्या नेतृत्वाने ठरवलं आहे, माझ्या पक्षाने ठरवलं आहे की मी बारामतीला जावं. तर मी म्हटलं ठीक आहे, मी तिथूनच डायरेक्ट बारामतीला गेलो आणि ती निवडणूक लढवली. तिथं मला मतं खूप कमी पडली, त्याची चर्चा झाली, त्याच्या टीका आजपर्यंत होत आहे, डिपॉझिट जप्त झालं, हे सगळे प्रकार घडले. कारण तिथं कोण सहकार्याला त्या विषयावरती बोललेलं बरं, परंतु ती निवडणूक पण आम्ही खूप अशी एन्जॉय केली, खूप ताकदीनं आम्ही लढलो. त्या लोकांना माहीतच नव्हतं की अरे बाबा अशी निवडणूक असते, गावागावात बैठक असतात, गावभेटीचा दौरा असतो. आत्ता ते सुरू झालं आहे तिथं, आता गावभेटीचा दौरा मला वाटतं 40 वर्षानंतर तिथं सुरू झाला आहे. परंतु मी गेल्या निवडणुकीमध्ये मी स्वतः प्रत्येक गावात गेलो होतो, एक पण गाव असं नाही की ज्या गावात मी गेलो नव्हतो, सगळ्या गावात गेलो होतो. आता जतचा विषय कसा आला, जतची उमेदवारी मी पार्टीकडं अशी मी येतो इच्छुक आहे हे पार्टीला पण माहीत नव्हतं किंवा पार्टीकडं मी बोललो पण नव्हतो. परंतु जत विधानसभा मतदारसंघातील लोक सातत्यानं 1 वर्षांपासून माझ्याकडं येत होते, मला आग्रह करत होते की तुम्ही जतची विधानसभा निवडणूक लढली पाहिजे. त्यामध्ये डॉक्टर रवींद्र आळी साहेब यांनी पहिल्यांदा मला सांगितलं की भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जर जिंकायची असेल तर ते म्हणले की मी स्वतः इच्छुक आहे पण मला उमेदवारी मिळाल्यानंतर मी जिंकू शकत नाही, किंवा अन्य इच्छुक आहेत त्यांनाही उमेदवारी मिळाल्यानंतरही जिंकू शकत नाही, तुम्ही इथं निवडणूक लढली पाहिजे. नंतर लिंगायत समाजाचे सगळे प्रमुख नेते मला भेटले, म्हणजे त्यामध्ये आप्पासाहेब नामत काका असतील, जीवननावर काका झेडपी काका असतील, लक्ष्मण जगगोंड युवा सरपंच असतील, नंतर चंद्रशेखर गोब्बी असतील, सुभाष गोब्बी असतील, माझा युवा मित्र संजय तेली ते असतील, नंतर तिकडं डॉक्टर RK पाटील सर, त्यांची मुलं किरण सर, त्यांचा नातू विजय सर, बेडनोलगीचे चेअरमन सोमलिंग बोरामणी, नंतर लिंबाप्पा माळी
आपल्या माडग्याळचे, तिथले सोमण्णा हाके साहेब, नंतर तिथले निकमबापू, अशी सगळी मंडळी सातत्यानं मला भेटायची की तुम्ही इकडं आलं पाहिजे. गावागावचे सरपंच सगळी भेटायचे. आणि मग ठीक आहे म्हटलं, जतलं तर आपलं जाणं येणं सारखं आहे. मी प्रत्येक महिन्या दोन महिन्यात तर जतला येतोच, ती काय आज नाही 2006 येतो. जतमध्ये सगळ्या परिसरामध्ये माझ्या ओळखीपाळखी होत्या, माझा संपर्क होता. विधान परिषदेमध्ये मी काही विषयांना इथल्या हात घातला, काही विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि मला खूप चांगला लोकांनी सहकार्य केलं आणि मग मी तयारी फुल्ल इथं केली. परंतु मी इकडे येण्या अगोदरच विरोध सुरू झाला, तुम्हाला माहीत आहे, टीका टिप्पणी सुरू झाली, हे झालं. खरं तर माझा विरोधकांनीच प्रचार केला की मी इथून उमेदवारी करणार आहे. मी तर पार्टीला बोललो नव्हतो, पार्टीला तोपर्यंत माहीत पण नव्हतं की मी इथून हे उमेदवारी करतोय. जेव्हा लोकसभेच्या प्रचाराला मी इथं आलो तेव्हा माननीय विलासराव जगताप साहेब भाजप सोडून गेले, तेव्हा इथं प्रचंड मोठी पोकळी होती. संजय पाटलांच्या प्रचाराला आल्यानंतर त्यांनी एका कार्यक्रमात जाहीर करून टाकलं की तुम्ही इथं घेऊ नका कुणाला, गोपीचंद पडळकर इथं ऑफिस काढतील. मग मी लगेच एक महिन्यामध्ये ऑफिस पण सुरू केलं. मग आमच्या नेतृत्वाला सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांना की होय, लोकसभेमध्ये आम्ही शब्द दिला होता आणि ऑफिस जतला आम्ही काढलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने आम्ही पुढं 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 गेलो. शेवटी पार्टीला वाटलं की गोपीचंदला तिथं उमेदवारी दिली पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटलं. सदाभाऊ खोत माझ्या सोबतीला असे एकदम मोठ्या भावासारखे खंबीरपणे उभे होते, त्यामुळे मला उमेदवारी मिळाली. आता तुम्ही परिस्थिती बघता येतली सगळी की लोकांच्यामध्ये खूप जनतेनंच निवडणूक हातात घेतली. आपण जतच्या प्रश्नाकडे यायचंच आहे. तत्पूर्वी तुम्ही जो भाजप प्रवेशाचा मुद्दा सांगितला त्या संदर्भात एक प्रश्न विचारतो. माग 5 तुम्ही भाजपला मत देऊ नका, तुम्हाला बिरोबाचे पद सांगितलं आणि त्यानंतर भाजपात प्रवेश केल्यावर त्याची अडचण झाली का तुम्हाला? नाही नाही, काही अडचण झाली नाही. मी जेव्हा हे आंदोलन हातामध्ये घेतलं ते आंदोलन 2018 पहिलं आंदोलन केलं 1 ऑगस्टला. 1 ऑगस्टला मी आंदोलन केलं, मला आठवतं आहे आजही, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि पुण्यामध्ये पहिलं आंदोलन आम्ही घेतलं. कुठला तर लॉन होता, त्या लॉनचं नाव मला आठवं ना, त्या लॉनवरती पहिला कार्यक्रम घेतला होता. उत्सव हॉटेल आम्ही मुक्कामी होतो. मग वर्षावरून फोन आला, अरे गोपीचंद कसं याला आंदोलन करतो? मी म्हटलं साहेब नाही आहे, ही परिस्थिती सगळी सरकारच्या निदर्शनास आणून द्यायची आहे, धनगड राज्यामध्ये नाही. हे आम्ही राज्यभरातनं कागदपत्र गोळा करून सिद्ध केलेलं आहे. म्हणजे तहसीलदारांचे दाखले लेखी घेतले त्यांच्याकडून, तुम्ही धनगडांना दाखले दिलेत का, जात पडताळणी समितीकडून घेतलं आहे, प्रांत ऑफिसकडून घेतलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून जनगणना घेतलेली आहे. आता आमच्या निदर्शनास आलं की धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही. आतापर्यंत आमची आंदोलनं चालू होती की रचडं झालं आहे, रचडं झालं आहे, त्याच्याला बेस नव्हता. आम्ही पहिलं हे आंदोलन असं केलं की ते कागदोपत्री होतं, पुराव्यावरती अवलंबून होतं. आणि मग पहिली सभा झाली पुण्याला, दुसरी सभा झाली छत्रपती संभाजीनगरला आमखास मैदानावरती 31 ऑगस्टला, आणि मग आरेवाडीला मोठी सभा झाली. आणि राज्यभर जवळपास 52 सभा मी घेतल्या होत्या. तेव्हा हेलिकॉप्टरनं मी दौरा केला होता, फिरलो होतो, खूप मोठं वातावरण तयार झालं. आणि मग पुन्हा शेवटी महाड ते मुंबई पायी आमचं आंदोलन सुरू झालं. आणि मग तेव्हा जेव्हा हे आंदोलन मुंबईमध्ये दत्त मंदिरामध्ये जेव्हा थांबवलं गेलं तिथं 2-3-4 दिवस पोलिसांनी, आणि मग सरकारबरोबर चर्चा चालू झाली. सरकारबरोबर चर्चा होताना मी तर आंदोलनकर्त्यासोबत होतो, परंतु आमचे जे समाजाचे नेते मंडळी आहेत सगळे होते त्यामध्ये, आजी माझे आमदार मंत्री महोदय, आणि त्यांची सरकारबरोबर चर्चा झाली. आम्ही ही सगळी डॉक्युमेंट सरकारसमोर ठेवली की आता तुम्ही आम्हाला JR काढून सर्टिफिकेट द्या, आता धनगड राज्यामध्ये नाही आणि राज्य सरकारला त्यांच्या अधिकारामध्ये असा JR काढता येतो आहे. मग सगळे मग त्यांचे विधी व न्याय खात्याची सगळी लोकं आली, सगळे सचिव होते, सगळ्यांची चर्चा झाली. पण ते म्हणजे आत्ता आपल्याला हे करता येणार नाही, परंतु दुसरा काय पर्याय असेल तर सांगा. मग आमची एक टीम जे न्यायालयीन लढाई करत होती त्यांना आम्ही बोलावलं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, सविस्तरपणे ह्या चर्चा झाल्या 2-3 दिवस. आणि मग त्यामध्ये असं ठरलं की सरकारनं धनगड राज्यामध्ये नाही असं शपथपत्रावरती प्रतिज्ञापत्र करून कोर्टामध्ये दाखल करायचं, धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही. आणि मग कोर्टामध्ये जी लागेल ती मदत करायची. आणि दुसऱ्या बाजूला पॅरलल आदिवासी जमातीला जेवढ्या योजना आहेत तेवढ्या योजना जशाच्या तशा धनगर जमातीला लागू करायच्या. एक क्रांतिकारी निर्णय होता, एक ओळीचा कुठला शासकीय निर्णय धनगरांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारमध्ये नाही, कुठल्याच नाही. नाभिक समाजा बदल नाही, रामोजी समाजा बदल नाही, मायनर ओबीसीतल्या कुठल्याच समाज वाडा समाजा बदल नाही, इतका मोठा लिंगायत समाज आहे त्याच्यासाठी धोरण नाही, काहीच नाही. म्हणजे पहिल्यांदा असं घडलं की धनगर समाजासाठी आदिवासींच्या जशा तशा योजना लागू करणं. मग आत्ता प्रश्न कुठं आला सांगा, सरकारनं जी पाहिजे ती मदत आम्हाला केली की
ॲफिडेविट दिलं आणि हायकोर्टामध्ये आम्ही तुमच्यासोबत ठामपणे राहू, परत 3 ॲफिडेविट दिली आणि मग तो मी शपथ घातली होती की बाबांनो जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आपल्याला सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत आपण त्यांना मतदान करायचं नाही. मग ह्या सगळ्या सविस्तर चर्चा झाल्याच्या नंतर असं ठरलं की सरकार आपल्याला सकारात्मक मदत करते, हायकोर्टामध्ये मदत करते, शपथपत्रावरती लिहून देते, धनगड हा विषय संपला, राहिला तो धनगर आहे आणि मग परत मी पार्टीमध्ये प्रवेश केला असा तो विषय आहे. आणि परत शेवटी बिरोबा हा माझा आहे मी सातत्यानं सांगतो, त्यामुळे इतर लोकांनी आता माझ्यावर टीका टिप्पणी करत राहतील, बिरोबाचा आशीर्वाद आहे म्हणून तर मी काम करू शकतो ना, मला तर कुठल्या प्रस्थापितचा आशीर्वाद नाही, माझ्या काय आहे बाप मंत्री आमदार खासदार कुणी नाही, बिरोबाचाच आशीर्वाद आहे आणि मी आमच्या लोकांशी प्रामाणिक आहे लोकांना माहीत आहे. म्हणजे मी काय फसवून काय, मला तेव्हा पण विधान परिषद मिळत होती ना, मी जेव्हा लोकसभेला उमेदवार होतो तेव्हा मला साहेब म्हणत होते की बाबा थांब फॉर्म भरू नको, काढून घे आणि शिवाजीराव देशमुख साहेबांची 11 महिन्याची विधान दुर्दैवान त्यांचं निधन झालं होतं तेव्हा, मला वाटतं जानेवारी फेब्रुवारीत त्यांचं निधन झालं होतं, ती विधान परिषद दे, पण आमचं ठरलं होतं की आंदोलनावरती आपण काही घ्यायचं नाही आणि म्हणून आम्ही ते पाळलं. नंतर माझं डिपॉझिट गेलं, विषय संपला, परत मला पार्टीनं मला संधी दिली आणि ती पण कुणाची शिफारस नसताना संधी दिली, त्यामुळं बिरोबाचा प्रचंड आशीर्वाद, माकोबाईचा आशीर्वाद आहे, बाळूमामाचा आशीर्वाद आहे आणि लोकांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे मी काम करत राहतोय, टीका तर होत राहते. तुम्ही जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर काम करताय, गेली 5 वर्ष तुमचं आणि पवार घराण्याचं किंवा त्या कुटुंबाशी सातत्यानं संघर्ष आहे, तुम्ही अनेक वेळा त्या घरावर टीका करताय, अजित पवार असतील, शरद पवार असतील, आज अजित पवार तुमच्यासोबत आहेत. हे बघा हा विषय पण आता म्हणजे तेव्हा पण खूप चर्चा झाली जेव्हा अजित पवार भाजपाबरोबर आले आणि सगळ्या सोशल मीडियात मीच होतो, म्हणजे मला मुंबईमध्ये आठवतं आहे तेव्हाचे काही मंत्री काही आमदार फडणवीस साहेबांना पण त्यांनी दाखवले काय काय रील आल्या होत्या व्हॉट्सअपवरती फेसबुक, मी तर व्हॉट्सअप फेसबुक वापरत नाही मला माहीत नसतं पण त्यांनी ते दाखवलं. मग आता सगळ्यात जास्त अडचण गोपीचंदची झाली, बघा सगळ्या मीडियात गोपीचंद आहे, आता हा वरच्या लेवलचा विषय आहे का, माझ्या अधिकारातला विषय आहे का, तुमची भूमिका तीच आहे का, बदल माझी भूमिका तुम्हाला माहितच आहे की माझ्या भूमिकेमध्ये कधी अंतर पडलेलं नाही, मी माझी भूमिका लोकांची गोरगरिबांची बाजू घेऊन मी लढत राहतोय, त्यामुळं आणि त्यांचं आणि माझं काय वैचारिक आहे ना, जे विषय मी जे प्रश्न पवारांच्या विषयी विचारलेले आहेत ते वैचारिक त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे, मी काय उगाच त्यांना खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतोय असं नाही, जे राज्यामध्ये घडलं जे राज्यामध्ये घडतंय जे राज्यामध्ये पुढं घडणार आहे त्या विषयावरती मी चर्चा करतोय, त्या विषयावरती मी प्रश्न विचारतोय, प्रश्न विचारू नये असं काही लोकांचं मत असेल तर तो वेगळा भाग आहे, आता कुणी राज्यातल्या लोकांनी त्यावरती आवाजच उठवला नाही त्या विषयावरती कुणी बोललंच नाही, मी बोलतोय म्हणून लोकांना जरा वेगळं वाटतंय, पण आम्ही ते सातत्यानं भूमिका मांडत राहतोय पुढेही मांडत राहणार. तुम्ही ओबीसीच्या आंदोलनात राज्यभर दौरे केले, अनेक सभा केल्या, त्या मुद्द्यावरून तुम्हाला 2 जातीत भांडणाला होते असे आरोप होते तुमच्यावर. हे बघा विषय तुम्ही समजून घेतला पाहिजे नीटपणे, मी ओबीसी आंदोलनामध्ये गेलो, अंबडला जेव्हा पहिला मेळावा झाला त्या मेळाव्याला मी गेलो, लोकांची लोकभावना होती की गोपीचंदनं या विषयामध्ये हात घातला पाहिजे, या विषयामध्ये बोललं पाहिजे, होय मी गेलो, माझी भूमिका मांडली, पण आमची भूमिका चुकीची आहे का, नाही. सरकार काय म्हणतंय, मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणार, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. गोपीचंद भूमिका काय मांडली, होय मराठा समाजाला तुम्ही वेगळं आरक्षण द्या, त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, ओबीसीच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावता कामा नये. आता कुणाला काय वाटतंय कुणाला काय त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण मराठा समाजाची जी मागणी आहे वेगळे आरक्षण सरकारनं 1 दिवसाचं अधिवेशन घेऊन दिलं त्याला आमचा पाठिंबा आहे, मी सभागृहात होतो, मी बोटवर केलंय की होय मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण द्या. आता ओबीसी समाजाचा विषय तुम्ही नीटपणे समजून घेतला पाहिजे, ओबीसी म्हणजे नुसता माळी, ओबीसी म्हणजे नुसता धनगर, ओबीसी म्हणजे नुसता वंजारी आणि तेली, हे 4 मोठे समूह आहेत, म्हणजे ओबीसी संपला असं होत नाही. ओबीसी म्हणजे त्यामध्ये ज्याला पालामध्ये राहतोय, ज्याला अजून रेशन कार्ड नाही, ज्याच्याकडं शाळेचा दाखला नाही, ज्याची जन्माची नोंद नाही, ज्याच्याकडं मतदान कार्ड नाही, ज्याला आधार कार्ड काय असतं त्याला माहीत नाही, अशा लोकांचं पण आरक्षण आहे ना, त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा जो लाभ पोचायला पाहिजे तो अजून पोचला नाही. कुठल्या गावचा सरपंच झाला सांगा नाभिक समाजाचा पोरगा, एखादं उदाहरण असेल, कुठल्या गावचा सरपंच झाला नंदीवाल्याचा पोरगा, त्याला अजून सदस्यपदाचं ग्रामपंचायत सदस्यपदाची उमेदवारी मिळाली नाही. डोंबारी, कडक लक्ष्मीवाला, पिंगळ जोशी, कुडमुड्या जोशी, बहुरूपी, आराधी, ह्या तर लोकांना माहीतच नाही ग्रामपंचायत कुठं आहे, मग ह्या लोकांचं प्रोटेक्शन करणं कुणीतरी जबाबदारी आहे ना, म्हणून मी त्या आंदोलनामध्ये गेलो, कुणाला काही वाटतंय त्याच्याशी मला देणं घेणं नाही, परंतु मराठा समाजाला जे वेगळं आरक्षण दिलंय
त्याला आमचा कालही पाठिंबा होता, आजही आहे, उद्याही असेल. आणि OBC आरक्षणाचं संरक्षण करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. सरकारनं पण तेच केलं. आत्ता जे महाविकास आघाडीवाले ते ओपनमध्ये बोलतायत का, उघडपणे बोलतायत का, मराठा समाजाला आरक्षण हे OBCतून द्यावं असं म्हणतंय का कोणी? कुणी म्हणत नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचं, OBC समाजाच्या आरक्षणाचं नुसतं या लोकांना राजकारण करायचं आहे. परंतु सरकारनं खूप चांगली भूमिका घेतली, मध्य काढला आणि दोन्ही समाजाची आरक्षणं व्यवस्थित करून दिली, त्याबद्दल सरकारचं मी विशेष अभिनंदन करेन. OBCचं आरक्षण ज्यावेळेस लागू केलं तेव्हा सगळ्यात पहिला विरोध मंडळ विरोध का मंडळ असं भाजपनंच विरोध केला होता. हे बघा, प्रत्येक वेळच्या परिस्थिती पूर्णपणे बदलत राहतात. OBCसाठी मंत्रालयसुद्धा भाजपनंच केलं ना, हा पण विषय आपण पुढे घेतला पाहिजे. या देशामध्ये सगळ्यात जास्त OBCना नेतृत्व भाजपानं दिलं. OBCचे सगळ्यात जास्त केंद्रामध्ये मंत्री भाजपच्या सरकारमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये OBCच्या उमेदवारांना सगळ्यात जास्त तिकीट भाजपा देतं. OBC माझ्यासारखा कार्यकर्ता विधान परिषदेत जातो काय? भारतीय जनता पार्टीचा DNAच OBC आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, तुम्ही ते ऐकलं पण असेल, की OBCच्या बाबतीमध्ये चांगले निर्णय हे राज्य सरकारच्या माध्यमातून होतात, घडतात. आता OBCच्यासाठी 72 वस्तीकडं चालू केली का नाही अगोदरच्या सरकार वाटलं? OBCच्यासाठी महाज्योती संस्था स्थापन केली, मराठा समाजासाठी सारथी नावाची संस्था स्थापन केली का नाही पहिल्या सरकारला वाटलं? की या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा मुलांच्यासाठी MPSC UPSC किंवा वेगवेगळी प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करावी वाटलं नाही, पण देवेंद्रजींना वाटलं. आज हजारो पोरं MPSC UPSC सिलेक्ट झालेत मराठा समाजाची, ज्याचा सगळा खर्च ह्या सारथी संस्थेनं भरला आहे. महाज्योतीतून अनेक मुलं आलीत. महाज्योतीतून मला आनंद आहे त्या गोष्टीचा की 22 मुलं गेल्या वर्षी वैमानिक झाली. 22 मुलं, त्यामध्ये सुताराची, लोहाराची, कुंभाराची मुलं आहेत. एकतर मुलगा अनाथ आहे, आई नाही, वडील नाही, किती आनंदाची बाब आहे सांगा ना. आज परदेशात जाणाऱ्या 75 मुलांना महाज्योतीतून स्कॉलरशिप दिली, की जी स्कॉलरशिप 75 लाखापासून 1.5 कोटीपर्यंत आहे. सारथीमधून 30 स्कॉलरशिप दिली, बार्टीमधून देत आहे, TRTIमधून ह्या स्कॉलरशिप मिळत आहेत. आता पुढं जाऊन सरकारनं OBCच्या मुलांसाठी महाज्योती काढली, तर त्यातली बंजारा समाजासाठी 1RT संस्था स्थापन केली, वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बंजारा समाजाच्या मुलांसाठी. मी मागणी केली सरकारकडं की आता धनगर समाजाच्या मुलांसाठी तुम्ही स्मार्टी करा, सुभेदार मल्हारराव होळकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था केलं पाहिजे. एवढा निधी मिळतोय मुलांना, एवढ्या मुलांच्यामध्ये बदल होतोय. OBCच्यासाठी खूप चांगले निर्णय सरकारनं केलेले आहेत. आता दुसरी एक खूप चांगली स्कीम आपण आणली होती मागं, त्याची मुदत पण संपली. ज्या मुलांना वस्तीगृहामध्ये ॲडमिशन मिळत नाहीत OBCच्या, त्या मुलांनी ऑनलाईन अर्ज करायचा. त्यांना स्वाधार नावाची योजना आणली आहे. त्या स्वाधार योजनेमधून सावित्रीबाई फुले यांच्या नावानं जर मुलगा तालुका लेवलला राहत असेल तर त्याला 38,000 रुपये आपण खात्यावरती देतो आहे. जर तो मुलगा जिल्हा लेवलला राहत असेल तर त्याला आपण 43,000 रुपये देतो आहे. आणि जर तो मुलगा विभागीय कार्यालय, म्हणजे कुठलं विभागीय कार्यालय, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणी जर राहिला असेल तर त्याला 51,000 रुपये. आणि मेट्रो सिटी ज्या आहेत, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, इथं जर मुलगा OBCतला राहायला गेला तर त्याला 61,000 रुपये देतो आहे. अशी 21,600 पोरांना, तीच योजना धनगर समाजाच्या मुलांना. असं खूप काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, पण लोकांच्यापर्यंत अजून इतकं माहीत नाही. आपण जत मतदारसंघावर येऊ. तुम्ही ज्यावेळेस इथली उमेदवारीची चर्चा सुरू झाली, माजी आमदार इथले जे विलासराव जगताप आहेत, त्यांनी तुमच्यावर अशी टीका केली की स्वतःचा मतदारसंघ सोडला आणि इथं उपरे म्हणून आला आहे. इथं जो उपरे आणि भूमिपुत्र हा संघर्ष सध्या दिसतो आहे, मग त्यांचा तुमच्यावर जो आरोप आहे, तिथं न लढता इकडं का आला? हे बघा, विलासराव जगताप साहेब हे माझे समर्थकच आहेत. त्यांचं काय माझ्याविषयी वाईट मत नाही, ते आता सभेत बोलत असतील. 20 तारखेनंतर मी त्यांना जाऊन भेटणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे की नेमकी काय अडचण आहे तुमचं, नेमकं माझ्याविषयी तुमचं काय मत आहे. त्यामुळं असं काय नाही, राज्यामध्ये कोण कुठेही जाऊन उभं राहते. आता मागच्या वेळेस इथले जे आमदार साहेब आहेत, त्यांचे सख्खे माऊसभाऊ पुण्यात उभं राहिले लोकसभेला. आता मीच बारामतीत उभं राहिलो होतो ना, मी माझा जिल्हा सोडला, सातारा जिल्हा सोडला आणि पुणे जिल्ह्यात जाऊन राहिलो. मी आता माझ्या तर जिल्ह्यात आहे ना, एक फक्त सांगोला तालुक्यामध्ये आहे, इकडं जत आहे. इकडून आलं ह्या मार्गे तर कवटे मंगळ आहे, इकडं जत आहे. जास्त काय लांब आलो याच्यातला विषय नाही. आणि सगळा दुष्काळी पट्टा आहे, मी पण तिथं काम केलं, इथं पण काम केलं आहे. त्यामुळे भूमिपुत्र हा विषय त्यांनी उचलला होता खूप विरोधामध्ये.
पण लोकांच्यामध्ये तो राहिला नाही. लोकांचे तुम्ही कमेंट बघा, लोक म्हणजे अरे विकास पाहिजे आम्हाला, इथं काम पाहिजे लोकांना, इथल्या पोरांच्या हाताला काम पाहिजे. आणि माझ्यावरती इतक्या टीका झाल्या, मी तो विषय सोडून दिला. मी प्रत्येक सभेत सांगितलं आणि आताही सांगतोय, विलासराव जगताप साहेब हे माझे शत्रू नाहीत, मी त्यांना दुश्मन मानत नाही. विक्रमदादा सावंत यांना मी शत्रू मानत नाही, दुश्मन मानत नाही. माझा नंबर वनचा दुश्मन आहे तो इथला दुष्काळ आहे, आणि तो हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, आणि त्याच्या पद्धतीनं आमची कारवाई सुरू आहे. 2000 कोटी रुपये दिलेत, काम सुरू आहे. दुसरा आमचा शत्रू आहे तो ऊसाचा कोयता आहे. 35,000 माय माऊली आणि माझे भाऊ ऊस तोडीला गेले आता, मी तुमच्याशी बोलत असताना. तो ऊसाचा कोयता आम्हाला कायमचा हद्दपार करायचा आहे. नंबर 3, इथली बेरोजगारी. अनेक तरुण गावात भेटतात की त्यांना काम नाही, किंवा काही तरुण पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, भोसरी, इकडं सांगली, पलीकडं विजापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड, बेंगलोरपर्यंत कामाला गेलेले आहेत. आणि म्हणून तो विषय आम्हाला संपवायचा आहे. मी या प्रश्नाकडे येणारच आहे, पण त्यापूर्वी तुम्ही खानापूर मतदारसंघ का निवडला नाही? नाही नाही, असं काय नाही. आता तिथं महायुतीकडं तो उमेदवारी भाजपकडं नाही आहे, हा मतदारसंघ भाजपला आहे. पार्टीला आमच्या वाटलं, पार्टी मला म्हणजे इथंही थांबलो असतो, त्यामुळे मी कुठं लढावं माझी पार्टी ठरवेल. माझ्या हातात काय आहे, माझ्या हातात कधी, मी जेव्हा अपक्ष असेल तेव्हा. जेव्हा माझी पार्टी देशामध्ये आणि राज्यामध्ये काम करते आणि आमच्या पार्टीचे निर्णय वरिष्ठ लोक घेतात, आम्हाला तो घेण्याचा अधिकार नाही. आत्ता तुम्ही जजच्या अनेक प्रश्नावर स्पर्श केला. इथला पाण्याचा प्रश्न भयंकर आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. म्हणजे स्वातंत्र्याला 75 वर्ष होत आली तरी इथं पाणी रस्ते नाहीत, ह्याला जबाबदार कोण आहे नक्की? काय झालं आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये दोन प्रकारचं राजकारण आहे. तुम्ही पण ज्या तालुक्यातून येता, मी ज्या तालुक्यातून येतो, किंवा जत तालुका येतो, इथं दोन प्रकारचे राजकारणी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. एक निर्णय प्रक्रियेतला पुढारी, दुसरा त्यांचा कार्यकर्ता. या जिल्ह्यामध्ये पतंगराव कदम साहेब, या जिल्ह्यामध्ये आर आर पाटील, या जिल्ह्यामध्ये जयंतराव पाटील, हे आताच्या पिढीतले 90 नंतरचे जे नेते आहेत ते सातत्यानं सत्तेत राहिले. सत्तेत म्हणजे निर्णय प्रक्रियेत राहिले, की ज्यांना अधिकार होता, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्रातली महत्त्वाची खाती, आणि त्यातला कोणीतरी पालकमंत्री जिल्ह्यात असायचा. दोन प्रकारचा अन्याय आपल्यावरती झाला. एक तर राज्य सरकारचा निधी आला नाही, आणि जिल्हा नियोजनचा निधी आपल्याला जो अपेक्षित आहे दुष्काळी पडला ह्याच तालुक्याला नाही. कवठेमंगळ, जत, खानापूर, आटपाडी, 4 तालुक्याची ही परिस्थिती आहे. तर त्यांचे हे कार्यकर्ते, आपल्या मतदारसंघातले जे नेते मंडळी आहेत, ते एकतर जयंतराव नाही तर पतंगराव नाही तर ह्यांचे कार्यकर्ते होते. जत तालुक्यामध्ये तीच परिस्थिती, की त्यांचे हे कार्यकर्ते होते. त्यांनी 90% न्यायचं आणि 10% इकडे द्यायचं, आणि त्यामुळं इथल्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत. दुर्दैवानं मला मना वाटते, मी सकाळी गेलो होतो शिंदे वस्ती, इथं बेवणूरमध्ये शिंदे वस्ती आहे, रस्ताच नाही जायला, अशा असंख्य वस्त्या इथं आहेत. आणि म्हणून त्यांना आता दोष देत बसण्यापेक्षा, आता आपण, माझं तर जिल्ह्यात कोणी नेता नाही, काय कोण हे तुम्हालाही माहीत, माझा जिल्ह्यात कोणी नेता नाही. मी पार्टीमध्ये वरच्या लेवलवरनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून जो इथला बॅकलॉग राहिलेला आहे, शिल्लक मी लोकांना सांगितलं आहे, मी आपल्या माध्यमातून सांगतोय, जो बॅकलॉग 1990 पासून राहिलेला आहे, तो बॅकलॉग पूर्ण करण्याची क्षमता कार्यकर्ता म्हणून माझ्यात आहे. आणि माझे नेते मंडळी माझ्या पाठीवरती हात टाकतील, माझ्या डोक्यावरती हात टाकतील, जत वरती हात ठेवतील आणि इथला विकास करून देतील, मी लोकांना सांगितलंय. त्या पट्ट्यात, सांगली जिल्ह्याच्या त्या पट्ट्यात नेत्यांचे जे कारखाने आहेत, त्या कारखान्याला ऊसतोडीसाठी माणसं पाहिजेत, त्यासाठी हा तालुका असाच ठेवला. एक काँग्रेसचे मुख्यमंत्री असे बोलले होते भाषणामध्ये, जर मी तुम्हाला पाणी दिलं तर आमच्या कारखान्याला ऊसतोडीला मजूर कोण मिळणार? आज ही तीच परिस्थिती आहे. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, 2 वर्षानंतर जत तालुक्यातला ऊस तोड मजूर हा ऊस तोडीला जाणारच नाही, कारण जमीन इथं आहे. 5 एकराच्या पुढं 50 एकरापर्यंत शेतकरी इथं आहेत, आणि त्यांना ज्या पद्धतीनं पाण्याची व्यवस्था पाहिजे ती आम्ही 2 वर्षाच्यामध्ये करून देतोय, 1.5 वर्षामध्ये करून देतोय, त्यामुळे परत तिकडं कोण ऊस तोडायला जाणार नाही. जत तालुक्याच्या विकासाचा असं तुमच्याकडे काय प्लॅन आहे, किंवा नेमकं विजन काय? मी 2-3 विषय हातामध्ये घेतलेले आहेत. एक पाण्याचा विषय मी तुम्हाला सविस्तरपणे त्यामध्ये बोललो. दुसरा विषय मी MIDC मंजूर करून आणलेली आहे, जी MIDC 2000 एकरात आहे, उमदीची MIDC. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या काही MIDC आहेत, म्हणजे आता समजा शिरवळची MIDC मोठी आहे, तिकडं भिगवणला MIDC आहे, त्याच्यानंतर कोल्हापूर, या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये उमदी 2000 एकरात MIDC आहे. सांगलीची MIDC आपली 400 एकरमधली आहे, तिथं 400 कारखाने आहेत, 15,000 लोक काम करतायत. 2000 एकरातली MIDC कार्यान्वित झाली तर किती लोकं कामाला लागतील तुम्ही विचार करा. मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून परवा शब्द घेतला, उदय सामंत साहेबांच्याकडून शब्द घेतला, की तुम्ही मला एक मोठा प्रकल्प दिला पाहिजे जो इंटरनॅशनल ब्रँड असेल. आणि त्यांनी मान्य केलं आहे की होय, आम्ही जतला एक प्रकल्प देणार,
एक प्रकल्प आला का माझा प्रश्न मिटतोय की किमान 10,000 पोरं त्यामध्ये कामाला लागत आहेत, बाकीच्या तर कारखान्यामध्ये लागून जातील. आणि मी दुसरा शब्द उद्योजकांना हा देईल की जेवढ्या MIDC महाराष्ट्रामध्ये आहेत तिथल्या राजकर्त्यांचा त्यांना त्रास आहे. आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, तिथले गावगुंड असतील, कुणी असतील, ब्लॅकमेल करणं, खांड्या काढणं, मी त्यांना प्रोटेक्शन देईल की तुम्ही इथं बिनधास्त कारखाना चालवा, आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. अपेक्षा एकच आहे की माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक युवाला काम मिळालं पाहिजे, बस एवढं प्रोटेक्शन त्यांना मिळालं ना मुंबईचे सुद्धा कारखाने इथे येतील. इथं लिंगायत विरुद्ध पडळकर असा संघर्ष लावला. अरे काय नाही, पहिल्यांदा ह्या प्रस्थापितांना भीती बसले. महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये अनेक गणितं झाली, तुम्हाला पण माहीत आहे. पहिल्यांदा लिंगायत आणि धनगरांचा प्रयोग इथं होतोय. लिंगायत आणि धनगर आहे भाऊभाऊ आहे, फक्त रोटीबेटी व्यवहार होत नाही, बाकी सगळे एक आहे. आमचा बिरोबा कासिलिंग आहे, आमच्या बिरोबाला नैवेद्य शाकाहारी लागतो, जो मांसाहारी नैवेद्य तो त्यांच्या भक्ताला लागतो. धनगर आणि लिंगायताचं गणित महाराष्ट्रामध्ये जर जुळलं तर राजकीय परिस्थिती बदलेल अशी भीती काही लोकांना वाटते. आणि त्यामुळं सातत्यानं इथं गोपीचंद दादागिरी करतोय, गोपीचंद असं करेल, गोपीचंद व्यापाऱ्यांना त्रास देईल, जतमधल्या व्यापाऱ्यांना धमकावेल, असं सारखं रोज एक पुढी सोडली जाते, रोज एक. काय लोक म्हणजे कोण? नाही, हे प्रस्थापित लोकच ना. मला त्यांना सांगाय, मला इथल्या लोकांना माहीत आहे की बाबांनो हे कशासाठी सांगायला लागलेत. इथल्या सगळ्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे की हे राजकारण कशासाठी करायला लागलेत. मी आपल्या माध्यमातून जत शहरातल्या व्यापारी बांधवांना शब्द देतो की तुमच्या केसालाही कुणी धक्का लावणार नाही. जतची बाजारपेठ ही नावाजलेली बाजारपेठ आहे, कर्नाटकपासून जवळ असल्यामुळं या बाजारपेठेमध्ये मोठी उलाढाल होते. या बाजारपेठेच्या परंपरेला शोभेल असं काम आणि मदत मी करेल. त्यांना कुणाचा त्रास माझ्या जरी कार्यकर्त्याचा झाला, माझ्या जवळच्या कार्यकर्त्याने जर चुकीचा जाऊन व्यापाऱ्यांना त्रास दिला तर मी व्यापाऱ्याची बाजू घेईन, माझ्या कार्यकर्त्याची बाजू घेणार नाही. मी त्या सगळ्या लोकांना संरक्षण देणं हा आमचा स्वभाव आहे. अन्याय करणं आमचा स्वभाव नाही, पण जो अन्याय करतो त्याविरोधात लढणं आमचा मूळ स्वभाव आहे. त्यामुळं काय काय लोक जरा सांगतात पण सगळ्या लोकांना माहीत आहे की हे कशासाठी सांगतायत, चुकीच्या पद्धतीनं अफवा का पसरवत आहेत, हे इथल्या सगळ्या लोकांना माहीत आहे. भांडण लागायचा प्रश्नच नाही. आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून एकत्रितपणे पुढं चाललो आहे. गरीब मराठा समाज इथला माझ्याबरोबर मोठ्या प्रमाणात आहे. OBC, मायनर OBC, भटके विमुक्त, मागासवर्गीय सगळी लोकं माझ्याबरोबर आहेत. तुम्ही 10 लोकांना विचारा, 7 लोक तर भाजप सांगतील. तुम्हाला पराभूत करण्यासाठी जयंत पाटील ताकद लावते असे अशी चर्चा आहे. सगळेच ताकद लावतायत, सगळेच म्हणतात की गोपीचंदला तिथं पाडा, त्याला निवडून येऊ देऊ नका, तो विधानसभेत आला तर डोक्याला ताप होईल असं सगळ्यांना वाटतंय. पण त्यांना वाटून काय करायचं, लोकांना वाटायला पाहिजे ना. इथल्या लोकांना वाटत, लोक म्हणजे हेच आला पाहिजे, हे सभागृहात गेला पाहिजे. अहो गावंच्या गावं एक झाले तर मी आता तुम्हाला पटणार नाही. 80-80%, 90-90% गावं एका बाजून आहेत. एका एका गावात 2-2, 3-3 पार्टी आहेत, पण माझ्यासाठी एक झाले. म्हणजे विचार करा ना, जे एकमेकांशी कधी बोलत नाहीत तशीसुद्धा लोकं एकत्रित आले, त्यांना वाटतं की गोपीचंद आमदार झाला पाहिजे. वरच्या पुढाऱ्यांना वाटून आता लोकांच्या पूर्वीसारखं नाही, ह्यांनी फोन केला आणि तिकडे गेले, त्यांनी फोन केला तिकडे गेले, अशी परिस्थिती नाही इथली. इथला एक गट कर्नाटकाला, म्हणजे कर्नाटकाला जतने आम्हाला तिथं जोडा अशी त्यांची मागणी. नाही, तेव्हा ती उद्विग्नतेतून मागणी केली होती आणि सरकारनं त्याला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ती 2,000 कोटीची योजना मंजूर केली. आता तर जायचा प्रश्न आहे, आता MIDC मंजूर झाली, 10 सांगली, आता MH 57 आपल्या राज्यामध्ये RTO कार्यालय सुरू आहेत. 58-59 मागणी आहे तर MH 58-59-60 जत झालं पाहिजे अशी मी मागणी करतोय. म्हणजे जतला आम्ही आता व्यवस्थितपणे ट्रॅकवरती आणतोय. आणि मी तुम्हाला माहीत आहे, एखादं काम हातात घेतलं तर मी त्याचा पाठपुरावा करतो. जतला मी RTO कार्यालय आणणार, MH 58 म्हणा किंवा 59 म्हणा किंवा 60 म्हणा, हे जत असणार. त्यामुळे आमचा ब्रँड पूर्णपणे वेगळा असणार जतचा. आता बघा, मी माझे एसटी कर्मचारी संघटना तुम्हाला माहीत आहे, एसटी कर्मचारी सगळीकडे माझ्या प्रचाराला आले होते, त्यांनी सगळं सर्वे केला. जत तालुक्यातल्या 35 गावात एसटीच जात नाही. आपण आता कुठं राहतोय बघा, गाव तिथं ST, आमच्या ST महामंडळाची घोषणा आहे, हात दाखवा गाडी थांबवा. आणि आमच्या गावात गाडीच येत नाही तर हात कुणाला दाखवणार? मागासलेपणाचा ब्रँड म्हणून गडचिरोलीच नाव घेतो. गडचिरोलीपेक्षा बिकट अवस्था इथं आहे. अरे वाईट अवस्था आहे. जत पूर्व भागामध्ये गेल्यानंतर, जत पश्चिम भागामध्ये आणि जत पूर्व भागामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. लांबचं राहू द्या,
जत पूर्व भाग आणि जत पश्चिम भाग एवढी मोठी तफावत आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो ही दरी मिटवायची. मी आमदारकी म्हणजे काय, आमदार तर मी आता आहेच ना ऑलरेडी. आमदारकी मला कशासाठी पाहिजे की इथली पूर्ण सामाजिक परिस्थिती, इथल्या मुलांची पूर्ण आर्थिक परिस्थिती बदलण्याची क्षमता माझ्या सरकारमध्ये आहे, बदलण्याची क्षमता माझ्या नेतृत्वामध्ये आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. मी हे पूर्णपणे बदलू शकतो. माझ्या डोक्यात काही आयडिया आहेत आणि त्या मी आयडिया 100% काम करायला चांगला मतदारसंघ आहे, काम करायला खूप चांगला मतदारसंघ आहे, त्यामुळे मी खूप आनंदित आहे. परवा देवेंद्र फडणवीस सभेला आले होते तुमच्या प्रचारासाठी, त्यांनी तुम्हाला मंत्री करण्याचा शब्दच्या मतदारांना दिला आहे? अरे नाही नाही, असं काही ते बोललेलं नाहीत, परंतु त्यांनी शब्द दिला की 288 विधानसभा मतदारसंघ आहे तो इतरांसाठी असेल, माझ्यासाठी 1 आहे. त्यांनी हा शब्द दिला की महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराची शुभारंभ करण्याची यादी माझ्यासमोर आली, मी पहिल्यांदा टिकमार्क केलं 288 जत गोपीचंद पडळकर. आम्हाला लोकांना एक खूप आनंद झाला की भाजपसारख्या एका मोठ्या पार्टीचा प्रचाराचा शुभारंभ जत मतदारसंघातून होतो आहे, हे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. लोकांच्या लक्षात आलं की जतचा आता विकासाचं काय होणार आहे, हा विकासाचा शुभारंभ होता. अरे शुभारंभच आहे ना, त्यांनी शब्द पण देऊन टाकले काय काय. आणि त्यांनी एकदा दिलेले, आता आपल्याला 7,000 कोटी दिले टेंबूला, शक्य आहे का कुठलं? मग जयंतराव पालकमंत्री होते, जलसंपदा खात्याचे मंत्री होते, 2.5 वर्ष होते, काय दिलं? तुम्ही आता पत्रकार आहे, तुम्हाला माहीत आहे किती कोटी आले. बरं, हे काय नुसत्या आटपाड्यांनी जतसाठी नाही, माननीय जयंतराव पाटील हे जलसंपदा मंत्री असताना 5 प्रकल्पांना त्यांनी निधी दिला आहे, किती? आणि आपल्या सरकारनं 125 दिला आहे. कंपॅरिझन करा, म्हणजे असं पण नाही एकदम डायरेक्ट 5 कुठं आणि 125 कुठं. हे आपलं सरकार आहे, त्यामुळं जतमध्ये विकास होईल, जतला कुठली अडचण येईल मला असं अजिबात वाटत नाही. मी इथल्या मुलांना एक शब्द दिला आहे, इस्लामपूरला मी गेलो होतो तिथं 450 मुलं अभ्यास करतायत, सांगलीत मुलं करतायत, मुंबईला करतायत, पुण्यात करतायत. मी त्यांना एक शब्द दिला की एक पंचतारांकित अभ्यासिका. मी लोकसभेला पण एकदा बोललो होतो प्रचारात, मला खासदारच केलं नाही, मी कसं करणार, सांगलीमध्ये करतो म्हणतो. तर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या नावानं पंचतारांकित अभ्यासिका मला जतमध्ये करायची आहे. मी लोकांना शब्द दिला आहे, विद्यार्थ्यांना शब्द दिला आहे आणि पहिलं काम मी हे हातात घेणार. लोकांनी मला आमदार 23 तारखेला केलं की माझं पहिलं पत्र सरकारला असेल की अभ्यासिकेसाठी मला एवढा एवढा निधी पाहिजे आणि तुम्ही मंजूर करून आणणार, अशी आयडियल कामं आम्ही हातात घेतलेली आहेत, तर ते आम्ही करू, पूर्ण करू. अत्यंत वेळात वेळ काढून गडबडीत तुम्ही वेळ दिलात, वज्रधारीच्या प्रेक्षकांशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. वज्रधारीचं पण मनापासून आभार. बऱ्याच दिवसानं मुलाखत तुम्ही माझी घेतली, माझ्या सुरुवातीला माझ्या पडत्या काळामध्ये वज्रधारीचं खूप मोठं योगदान आहे, खूप मोठी मदत मला झालेली आहे. आज मी राजकारणामध्ये थोडं मला काही संधी मिळाली असेल तर त्यामध्ये काही घटकांनी जी मदत केली त्यामध्ये वज्रधारी पण आहे, त्यामुळं आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्याशी गप्पा मारता आल्या, लोकांच्यामध्ये पण आपल्या माध्यमातून मला माझी भूमिका मांडता आली, त्याबद्दल धन्यवाद.